चंद्रपूरच्या तेलंगणा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यातल्या धाबा परिसरात वादळानं केलं मोठं नुकसान. शुक्रवारी संध्याकाळी या भागात प्रचंड पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांनी नागरिक झाले भयभीत. चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवरील गोंडपिपरी तालुक्यातल्या धाबा परिसरात शुक्रवारी उशिरा झालेल्या वादळी वारा व अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी या भागात प्रचंड पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांनी नागरिक झाले भयभीत. अचानक पावसासह आलेल्या या वादळानं नागरिकांना सावरण्याची संधीच दिली नाही. सकमूर, वेळगाव, चेक, बाबापूर या गावांना याचा मोठा फटका बसला. घरांची छपरे, शाळांची कौले, विजेचे खांब, शेतपिके यांचं यात अतोनात नुकसान झालं. उभ्या शेतातील गहू, मका पिके जमीनदोस्त झाली. या परिसराच्या लगत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे देखील सलग चौथ्या दिवशी वादळाचा तडाखा बसला आहे. दरम्यान नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज पंचनामा झाल्यावरच मिळणार आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. चक्रीवादळाने थैमान घातलं, त्यामुळे गावातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली व माझ्या शेतात 8 एकर मक्याचं उभं पीक होतं, ते सुद्धा 4 ते 5 एकर पीक जमिनीस्त झालं. त्यामुळे सकमूर चकमूर गावातील वैयक्तिक लाखोचं नुकसान झालं व सार्वजनिकसुद्धा मालमत्तेचं नुकसान झालं. आणि जवळपास 4-4.5 वाजता सुरू असा आकांत होता की आपण कधी जिंदगीत पाहत नाही इतकं आपण आकांत झालं. आणि त्यामध्ये जवळपास गावातील पूर्ण गेट, शाळेचं सुद्धा नुकसान झालं भरपूर काही. आमच्या शेडचं सुद्धा 2 लाखाच्या वरून नुकसान झालं. बस तिथं आम्ही कसे बालबाल वाचलो हे आमचं आम्हाला म्हणजे आम्ही कसे वाचलो हे आमचं आम्हाला माहीत.